हद्दीत लिंबाचे झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प. मागील 4-5 दिवसात सतत पडणाऱ्या पावसामुळे खोडत फाटा ते वेनेगाव रस्त्यावर खोडत गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला असणारे लिंबाचे झाड अचानक रस्त्यावर पडल्याने येणा जाणाऱ्यांना वाहनांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. वाहतुकीचा गोंधळ उडाला. काही जागृत नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी माणिक चव्हाण यांनी उभे राहून रस्त्यात पडलेले झाड हटविण्यास काही वेळातच वाहतूक सुरळीत झाल्याने वाहन चालकांमध्ये समाधान दिसून आले. त्यातच पावसामुळे या मार्गावर मोठे खड्डे पडल्याने चालकांना गाडी चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर पाईपलाईनसाठी सर खाणल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. निसराळे ते वेनेगाव रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पडलेले खड्डे तरी बुजवेत अशी मागणी वाहक चालक व नागरिक करीत आहेत. प्रतिनिधी प्रमोद पंचपोर, एबीपी माझा, वेनेगाव.